नमस्कार मित्रांनो कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू लेखक सागर कळसायत भाग आठ नाना तू त्या पल्लीचं नाव काढत जाऊ नकोस बरं साला तिच्या नादात असलं काहीतरी होतय तिचा यात काही संबंध नाही आम्या आणि पल्ली नाही पल्लू म्हण जरा इज्जतीत इथे माझी जीन्स बघा फार मी जळालेल्या भागात तू न आर पार हात घालत म्हणाला अरे ये इनोने नाही जलाया रेक्टरने जलाय बेंगाली बाबू हसत म्हणाला हो बरोबर बरोबर आहे रेक्टरमुळेच झाले आम्ही सर्वजण एकमत झालो फोडा दुसऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडा फार मी त्याची आवडती जीन्स कशी वापरू याचा विचार करत होता पण ते आता अशक्य होतं जीन्समध्ये दोन्ही पाय जरी टाकता आले असते तरी बाकीचा भाग नेमका मध्यभाग आम्हा सर्वांना त्या गोष्टीचा हसू आलं रात्री त्या जीन्सची उशी करून ती डोक्याखाली घेऊन फार्मी झोपी गेला ट्रिपसाठीची तयारी अधिकच उत्तम झाली होती सकाळी सर्वात उशिरा मला जाग आले आज कधी नव्हे ते फार मी लवकर उठला होता आंघोळ करून तो तयार झाला होता ज्ञानेश्वरही अंगावर कपडे चढवून आरशात पाहत होता आदित्य लवकर ये तयार हो मिलिंद पंधरा मिनटात येणार आहे कॉलेजवर सर्वांचे फोन येऊन गेले उठ पटकन तयार हो अमित म्हणाला मी घड्याळात पाहिलं साडेआठ बापरे मला अगोदर का उठवलं नाहीस पागल लोणावळ्याला का नाही सिंहगडाला जायचं ठरलंय उठ आता आणखी उशीर करू नकोस आम्या कोण कोण येणार आहे रे मी विचारलं येणारे ती पण येणार आहे काळजी करू नकोस काल रात्री बरेच मेसेज केले तेव्हा ती किती तयार झाली कोण कोण येणारे म्हणालास समजत असून न समजल्यासारखं करू नकोस स्वराली येणार आहे आता तरी लव यू आम्या माझी प्रतिक्रिया स्वरालीचं नाव ऐकलं आणि मी पाचच मिनिटात आंघोळ करून कपडे चढून बुट वगैरे घालून तयार फार्मी आणि ज्ञानेश्वर तोपर्यंत रूममधून निघून गेले होते अंकुरच्या फ्लॅटवर जाऊन गाड्यांचा बंदोबस्त करणार होते हा अंकुर म्हणजे माझा बारशीचा मित्र त्यांनीही एम -E एम सी ईमध्ये एम बी एसाठी मॅनेजमेंट सीटमधून ॲडमिशन घेतलं होतं त्याचे काही डॅ डॉक्युमेंट सबमिशनचं काम राहिलं होतं त्यामुळे तो अजूनही कॉलेजला येत नव्हता तसा तो एक दोन वेळेस हॉस्टेलला येऊन भेटून गेला होता लेक्चर्सला येत नसला तरी आज तो आमच्यासोबत ट्रिपला नक्कीच येतो म्हणाला त्याच्या फ्लॅटवरून आम्ही एकाची गाडी ऍडजस्ट केली होती का ते पाहण्यासाठी फार्मे आणि ज्ञानेश्वर गेले होते रूमला कुलूप घालून मी आणि आम्ही होस्टेल बाहेर पडलो मेसमध्ये जाऊन नाश्ता करण्याचं आम्ही ठरवलं मेसमध्ये इडली खात असताना अमितचा फोन वाजला घे हा तिसरा कॉल आहे तूच बोल आता आम्ही माझ्याकडे मोबाईल ढकलला प्लेटला मोबाईल लागल्यामुळे थोडंसं सांबळ टेबलावर सांडलं वेड्या अंगावर साडला असताना मी मोबाईल उचलत मला हा मिलिन बोल कुठं आहे तर रे किती वेळ लागेल अजून मिलिनचा आवाज जरासा चढलेला होता आलोच येतोय हे आम्हीच आवरायला उशीर लागला रे मी म्हणालो साल्या स्वतः उशीर कर आणि त्याचं नाव घे किती वेळ यार केव्हाचं जलसावर थांबले मिताली पण सोबत आहे लवकर या ना तू जलसावर होय आम्ही तुझी गेट जवळ वाट पाहत होतो थांब आलोच मी फोन बंद केला आणि जागेवरून उठलो मेसमधून बाहेर पडून आम्ही कॉलेज गेट जवळ आलो तेव्हा अरवी आशिष नीता शुक्ला निकम ही मंडळी आमचीच वाट पाहत थांबले होते सर्व सण उत्साहात दिसत होते पण आशिष मात्र रागाने पाहत होता काय रे अरे किती उशीर आशिष ओरडलाच मला ते आवडलं नाही अजून बाकीचे पण यायचेत ना आम्हाला काय बोलतोय मी त्याच्याजवळ न थांबता पुढे जात म्हणालो अरवी आलो पाच मिनटात मिलिन थांबलाय जलसावर त्याला भेटून येतो आणि आम्ही कशाला थांबलो इथं मिलिनकडे जायची काही गरज आहे का त्यालाच बोलव की इकडे आशिषने अमितचा हात घट्ट पकडून ठेवला मी अमितकडे रागाने पाहिला त्याने लगेच आशिषचा हात सोडून घेतला अशा थांब पाचच मिनिटात आलो अमित म्हणाला सध्या तरी मिलिनकडे जाणं मला गरजेचं वाटत होतं अमितने ते ओळखलं थांबा मी पण येते तुमच्या सोबत आरवी आमच्या मागून चालू लागली समोर जलसावर मिलिन दिसत होता गाडीला स्टँड लावून गाडीवर एक मुलगी बसली होती तेवढं तोंडाचाच का गळ्यात घेऊन ती टिफिनमधला एक एक घास स्वतःच्या हाताने मिलिंदला भरवत होती तिला पातच आम्ही ओळखले ही मितालीच असणार अमितने मला डोळ्यांनीच इशारा केला मला ते समजला आणि मिलिंद शेजारी जात आम्ही दोघांनी एक साथ हात जोडून मितालीकडे पाहून म्हणलो नमस्कार वहिनी हो आम्ही कोपरापासून हात जोडले होते आम्ही दोघे कोण आहोत आणि आम्ही हात जोडून असे उभे का आहोत तिलाच काहीच समजेना मी ती पटकन गाडीवरून खाली उतरली आणि मिलिनकडे पाहू लागली अहो एखाद्याशी अजून ओळख नाही काही नाही आणि हात जोडून थेट वहिनीच ती आमच्याकडे आणि मिलिनकडे नजर फिरू लागली तुला सांगतो हे असेच आहे कुठे जाईल तिथे सुरू होतात मिलिन तिच्याकडे पाहत म्हणाला साल्यानो गर्लफ्रेंडसमोर तरी जरा इज्जत ठेवा माझे त्याने हसून आमच्या दोघांच्या हातावर मारलं आणि जोडलेले हात खाली केले चला म्हणजे उशीर झाला म्हणून आता मिलिन आमच्यावर ओरडणार नव्हता आणि जर चिडला असताना तर मितालीला दंडवत घालून क्षमा मागण्याची सुद्धा अमितने आणि मी कमी केलं नसते ही मितालीची खूप चांगल्या पद्धतीने आमच्याशी ओळख करून दिली ही मिताली, मिताली। माझी गर्लफ्रेंड नव्हे तर होणारी बायको मितालीने डोळ्यानेच मिलिनला खुनवलं आणि राजत मानली काय हे मिलिन तू पण ना मी आणि अमित तिला हाय केलं आणि हे माझे क्लासमेट आदित्य आणि अमित फक्त क्लासमेट कमी बस क्या अमित म्हणे क्लासमेट बेंचमेट कॅन्टीनमेट जलसामेट जीवाभावाचे मित्र बस झालं समाधान आम्ही हसलो खरंच मिलिंद आमच्या चौघांचा रूममेट नसला तरी बाकी चार मेट नक्कीच होता धन्यवाद आम्ही पुन्हा हात जोडले आरवी ये ना पुढे मिलिंदने आरवीला पुढे बोलावले ती केव्हाची आमच्या मागे उभं राहून आमच्या हरकती पाहून फक्त हसत होती आरवी आणि मितालीची ओळख झाली आणि त्या आम्हाला विसरल्याच लागल्या गप्पा मारायला आता मुलींच्या गप्पांना काही खास विशेष लागतो असं काही नाही हे मला आत्ता समजलं दोघीही तोंडाला बांधण्याचा स्कार्फ कुठून आणला यावर गहन चर्चा करत होत्या तेवढ्या वेळात मी आणि अमितने मितालीचा टिफिन मटकावला तिने मिलींसाठी घरून पराठे आणले होते ते मिलींपेक्षा आम्हीच स्वस्त केले सर्वजण जलसावर जमा होण्यासाठी साडेनऊ वाजले नाना आणि फार्मी दोन गाड्या घेऊन आले गेटवर थांबलेली मंडळी शेवटी वाट पाहून जलसावर आली स्वरालीचा अजूनही काही पत्ता नव्हता मी तिचीच वाट पाहत होतो ती ट्रीपसाठी यावी असं मला अधीरतेने वाटत होतं आज मी तिच्याशी बोलणार होतो काही का असे ना आपण बोलण्यास सुरुवात करणार होतो मी ज्ञानेश्वरकडून एक गाडी घेतली सिंहगडला जाताना मी तिला माझ्या गाडीवर मागे बसवणार होतो कोण कोणाच्या गाडीवर बसणार ते आम्ही काल रात्रीच ठरवून ठेवलं होतं अंकुरने त्यामुळेच एक एक्स्ट्रा गाडी पाठवली होती पंधरा वीस मिनटं झाली तरी स्वरालीचा काही पत्ता होता सर्वजण वाट पाहून फोन कंटाळले होते स्वराली बहुतेक नाही येणार असं आशिष हजार वेळा म्हणत होता आम्हाला तिथून निघण्यासाठी चला चला म्हणत होता मला त्याचा खरंच खूप राग आला अमितने माझ्यासाठी तिला चार पाच वेळेस फोन करून पाहिलं पण तिने काही फोन उचलला नाही माझी आदिरता सेकंदा सेकंदाला वाढत होती सर्वांच्या मते याने आता तिची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता कोण कोणाच्या गाडीवर बसणार ते आधीच ठरलेलं असल्यामुळं सर्वांनी गाडीला किक मारली दोघे दोघे एकत्र बसले सर्वजण निघाले अगदी उत्साहात मी मात्र गाडीवर एकटाच होतो आम्ही निघताच समोरून केदार येत असलेला दिसला आणि पाहतो तर काय त्याच्या मागे स्वर आली माझ्या काळजात धस्स झालं काल रात्री केलेला प्लॅन धुळीला मिळाला केदार घरून येतानाच तिला घेऊन आला होता मी त्या दोघांकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि गाडी जोरात घेतली माझ्या मनात कुठंतरी एक नाजूक शा वेदना होत होत्या तिला या वेदनेविषयी जाणे होती की नाही देव जाणे ट्रीपला सर्वजण जा निघताना पाहताच तीही उत्साहित झाली हजत सोदोई वाऱ्यामुळे तिचे केस बुरबुर उडत होते गालावर येत होते मी तिच्याकडे पाहण्याचं खूप टाळत होतो त्यामुळे मी गाडी आणखी जोरात घेतली अकेले अकेले कहा जा हो। मिलिन शेजारी गाडी घेत म्हणाला त्याच्या गाडीवर मिताली होती ना म्हणून तर साला मिलिन आणि माझ्यात स्पीड थ्रिलिंग सुरू झालं कोण पुढे कोण मागे असे एकमेकांना मागे टाकण्यासाठी सर्वांच्यातच शर्यत सुरू झाली यात आम्ही कोठे दिसत नव्हता हो तो सर्वांच्या मागे राहिला असणार हे मी ओळखून होतो अरवी सोबत होती म्हणून तो मुद्दाम गाडी स्लो घेत होता आमचा पहिला स्टॉप खडस खडकवासला इथे पडला मिलिंद आणि मिताली सर्वात पुढे होते त्यांना पाहून मी रस्त्याच्या कडेला गाडी घेतली पाच दहा मिनिटात सर्वजण आम्हाला पाहून थांबले खडक वाचल्याचा निसर्ग पाहताच आणि तिथल्या खळखळाटा पाण्याकडे पाहताच आमची उत्सुकता वाढली मी आणि अमितने पटापट पत पायातली बुट काढली आणि तिथल्या कठड्यावरून खाली उतरत धा धावत जाऊन दोघे पाण्यात उतरलो मागोबाग आशिष फार मी आले गुडघ्याभर पाण्यात जाऊन मी जीन्स खालून थोडीशी गुंडाळली माझे पाय खालच्या ओल्या वाळूत उतरत होते वाळूचे लहान कण पाण्याच्या लाटांसोबत गुंडाळ्याला जीन्स सोबत जात होते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धरणाला भरपूर पाणी होते डोंगराच्या हिरव्यागार रांगा दूरवर उजव्या बाजूला एक लाकडी पूल काही ठिकाणी ओबडधोबड वाटणाऱ्या खडकांची गर्दी आणि आवाज करत असणारे खळखळणारे ख़ड़ पाणी त्या निसर्गाकडे पाहून मी क्षणभरासाठी डोळे बंद केले आणि हात पसरवून हवेतला गारवा अनुभवायला लागलो तेवढ्यात अमित आणि फार्मीने माझ्या अंगावर पाणी टाकले पाण्याच्या अचानक होणाऱ्या भपक्याने मी हडबडलो माझ्या अंगावर शहारा उमटला मी मागे वळून पाहतो तेवढ्यात त्या दोघांनी पुन्हा आणखी माझ्या तोंडावर पाणी उडवलं माझ्या अंगावर थांब असं म्हणत त्यांच्या अंगावर पाणी उडवू लागलो दोन चार मिनिटात सर्वजण एकत्र येऊन ओले चिंब झालो कोण कौन कोणाला भिजवत होतं ते समजत नव्हतं पाण्यावर सारखा पांढरा शुभ्र फेस दिसत होता मुली मात्र पाण्याच्या कड्याला उभ्या होत्या फक्त पायाचा तळवा भिजेल एवढ्या खोल पाण्यात शुक्ला आणि केदार गाडीजवळच काहीतरी बोलत होते निकम पाण्याच्या बाहेर थांबून आमच्या सर्वांचे फोटो घेत होता पाण्यात खेळता खेळता माझ्या स्वरालीकडे नकळत लक्ष गेले ती मितालीने आर्वीला भिजत होती तिच्या गालावर केसांवर पाण्याचे काही बिंदू साचले होते मला ती आणखीनच चांगली दिसू लागली विसेक पिंटाने चिंब भिजून फार कुड़ मी कुडकुडत पाण्याच्या बाहेर पडला थंडी थंडी वाजते यार मीही कुडकुडत बाहेर आलो बाकीच्या अजूनही पाण्यात खेळत होते पाण्यात बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वांनी थोड्या वेळांनी फोटो काढले आम्ही सर्वजण दंड पिळून नसलेले मसल्स दाखवत होतो यात मिलिन आणि फार्मीच्या दंडाचा गोळा सर्वांपेक्षा मोठा दिसत होता अमितला पाण्याबाहेर एक गणपतीची छोटीशी मूर्ती सापडली मूर्ती प्लास्टिकची होती मूर्ती अर्धवत तुटलेली असल्यामुळे ती जवळ न ठेवता आम्ही सर्वांनी तिचं विसर्जन करण्याचं ठरवलं विसर्जनाच्या वेळी मुलं मुली सर्व एकत्र येऊन आम्ही फोटो घेतले पुन्हा एकमेकांवर पाणी उडवणं सुरू झालं यावेळी आम्ही निकमलाही भिजवला ढग दाटून आले होते जरा शानदार वाटत होता कोणत्याही क्षणी पाऊस चिन्हे दिसत होती त्यामुळे आता सिंहगडाकडे निघण्याची वेळ होती थोडीशी भूक लागली इथे गरमागरम भजी खाऊयात का मग पुढे निघूयात मिलिंदने सर्वांना विचारले सामूहिक होकार आला पाण्याच्या बाहेर आल्यावर तिथे बरेच स्टॉल लागले होते एखादी चौपाटीच दिसत होती एका स्टॉलच्या कडेला बसून आम्ही गरमागरम भजी मका कणीस मागवली त्याच्या प्लेट्स मध्यभागी ठेवून आम्ही सर्वजण गोलाकार बसलो सर्वजण खाण्यावर तुटून पडले अमितने एवढ्या थंडीतही कोल्ड्रिंक्स मागवली होती आणि सर्वात पहिले तीच बॉटल रिकामी झाली आम्हा त्या रिकाम्या बॉटलनेच ट्रूथ ट्रूथ अँड डेअर गेम खेळायची होती मी स्वरालीच्या अगदी समोर बसलो अमित गुडघ्यावर बसला आणि त्याने रिकामी बॉटल मध्य ठेवली व गोल फिरवली बॉटलने स्वतःभोवती चार पाच वेळेस स्वतःभोवती चक्कर मारले आणि काही क्षणातच ती थांबली सर्वजण बॉटलकडे एक टप पाहत होते बॉटलचं तोंड अमितच्याच दिशेने थांबलं होतं था। अमितने बॉटल उचलण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाला मी बॉटल आणखी एकदा फिरू का चलहट मिलिदने त्याच्या हातावर हात मारला आम्या तुझाच नंबर आहे आता आला आहे अरे पण बॉटल मीच फिरवली होती आणि माझ्यावरच ते काय सांगू नकोस मिलिन प्रश्न विचारतोस की मी विचारू फार मी म्हणाला अमितला अमित तर मीच प्रश्न विचारणार मिलिनने बॉटल हातामध्ये घेतली आणि तो म्हणाला अमित सांग तुला क्लासमधली कुठली मुलगी आवडते मिलिनच्या प्रश्नासोबत आम्ही अमितकडे पाहून हसलो दुसऱ्या सेकंदाला अमित म्हणाला कॉलेजमध्ये जेवढ्याही सुंदर मुली दिसतात ना त्या सर्वांच आवडतात आज आपण एकीच्या मागे सिरियस नाही कधी आम्या असलं काही नाही आ एकीचं नाव सांग गुपचूप मिलिन मी लाजत नाही अशा गोष्टींना जे आहे ते सांगितलं अमित मका कणीस अगदी थाटत खाऊ लागला असंच आहे तो काही एकीचं नाव सांगणार नाही आपण आपली गेम सुरू ठेवून फार्मीने मिलिंदला बॉटल फिरवण्याचा इशारा दिला मिलिंदने बॉटल फिरवली आणि बॉटलचे तीन चार चक्कर झाले यावेळी बॉटलचे तोंड अरवीकडे होते अरवी तुला क्लासमधला कुठला मुलगा आवडतो का ने, नीताने विचारले मला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे अरवी सहजच म्हणाल ओ हो ओ सर्वजण एक सुरात म्हणून अरवीकडे मोठ्या डोळ्याने पाहू लागले असं काय पाहताय माझा बॉयफ्रेंड आलोक इथे नसतो तो दिल्लीचा आहे पहिल्या दिवसापासूनच सर्वांना माहिती आहे ना, माहित माहित ना ती म्हणाली आम्हाला माहीत होतं अरवी बाकीच्यांना ते माहीत नव्हतं मी बॉटल फिरवली प्रत्येकाचा नंबर येऊन त्याला त्याला एकच प्रश्न तुला क्लासमधली कोण आवडते किंवा कोण आवडतं अमितने जेव्हा बॉटल फिरवली तेव्हा ती मितालीकडे तोंड करून थांबली अमित आदित्यने म्हणाला थांबा मितालीला मी प्रश्न विचारणार आहे अमितने डोळे मोठे करून तिला विचारलं मिताली आम्हाला सांग तू मिलिंदला आय लव यू कसं म्हंटलस म्हणजे मिताली जराशा गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाली म्हणजे तू आय लव यू कसं म्हणतेस ते आमच्या समोरांसमोर म्हणून दाखव ए नाही असलं काही नाही मी नाही म्हणणार मिताली जराशी लाजली ती मिलिंदच्या मागे लपण्याचा प्रयत्न करू लागली सर्वजण मोठे नाही नाही तुला म्हणावेच लागेल ए मिलिन सांग रे तिला असं ओरडलं मिताली ना एकदा त्यात काय एवढं सर्व फ्रेंड्स तर आहे तिथं ए नको मिलन मी नाही मिताली लाजत म्हणाली सर्वजण पुन्हा एकदा मोठ्याने एकदा तरी म्हणावेच लागेल लाजायचे काय त्यात मिताली ला जास्तच लाजू लागेल त्यामुळे मिलिनने आम्हा सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला त्याने स्वतः मितालीचा डावा हात पकडला आणि गुडग्याव बसत तो म्हणाल मिताली आय लव यू धन्यवाद मित्रांनो पुढील भाग उद्या